नमस्कार मित्रांनो मित्रांनो, आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक कमेंट वाचून दाखवायची. महादेव माने म्हणतात, कशी आहेस तू, काळजीपूर्वक राहा. जेवणाच्या गोष्टी सांगताना पुच्ची ओली होते सारखी, त्यामुळे अंगावरून जात असेल म्हणून अशक्तपणा येतो आणि आजारी पडतेस. संध्याकाळचे काम करून तुझं समाधान होत नाही ना, म्हणून अंगावर जाते आणि आजारी पडतेस. जीवनात जवानीचा आनंद मनसोक्त लुटा. धन्यवाद. तर महादेव माने, तुम्हाला मला एक सांगायचं आहे. कसं आहे, मला जे आजारपण येतं आहे ना, ते अशक्तपणा किंवा पांढरं अंगावरून जाणे ह्यामुळे नाही येते. पांढरं अंगावरून बाईच्या तेव्हा जातं ज्यावेळेस तिच्या शरीरामध्ये विटॅमिन्सची कमी असते किंवा हार्मोनल इनबॅलन्स असतो ना, त्यावेळेस तिच्या अंगावरून जातं. आणि ज्यावेळेस बाई, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर, जाऊन घेऊन घेऊन ज्यावेळेस पाणी तिचं बाहेर सोडते ना, त्यावेळेस ती फ्रेश होत असते बॉडीने आणि मनाने सुद्धा. त्यामुळं आजारपण किंवा अशक्तपणा येत नसतो. आणि राहिला प्रश्न माझ्या आजारपणाचा, तर माझा आजारपण आणि ह्या गोष्टींचा काही एक संबंध नाही आहे. माझं आजारपण जे येतं आहे ते मला माझ्या ब्लड म्हणजे माझ्या बॉडीमध्ये ब्लड कमी आहे, एनर्जी कमी आहे, डॉक्टरांनी हे रिझल्ट सांगितलेले. सेकंड असं आहे की माझी दाढ किडलेली होती, एक ती दाढ काढली आहे, त्यामुळे रूट कॅनॉल वगैरे ती दुसरी दाढ काढली, दुसरंच वेगळ्याच दाढेचं दुखणं होतं, हे सगळे प्रकार झाले, त्यामुळे मी आजारी होते. ह्या असल्या सगळ्या गोष्टींमुळे मी आजारी नव्हते. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या एका, आजच्या नाही, आजच्या नव्या स्टोरीला नाही म्हणता येणार मला. काल आपण जी स्वातीताई म्हणून स्टोरी ऐकली होती ना, ती स्टोरी मी कंटिन्यू करते. तर स्वातीताई राजूला बोलली होती चॅट करायचं. दिवसा सगळे काम करत असतात ना, कुणी नसतं ऑनलाईन. राजू बोलला, स्वातीतावर बोलली, आपण दोघी असू ना ऑनलाईन. राजू, समोरासमोर घरात बसून काय चॅट करायचंय. स्वाती, अरे तेवढाच टाइमपास. ते आहेच, मला आता झोपायचंय, हा तसा हा प्रश्न पडलाय. स्वाती, का? मला एवढ्या लवकर झोपायची सवय नाही आहे. स्वाती बोलली, गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारायची सवय असेल ना. राजू, नाही ग, अभ्यास मुलांना नसती गर्लफ्रेंड. स्वाती, खोटं. राजू, खरंच मला नाही आहे गर्लफ्रेंड. स्वाती, अरे बिचारा. राजू, त्यात काय बिचारा, गर्लफ्रेंड असायलाच पाहिजे का, असा काही नियम आहे का. स्वाती, तसं काही नाही, पण ती एक वेगळीच मज्जा असते ना. राजू, तू कॉलेजात होतीस तेव्हा तुला होता का बॉयफ्रेंड. स्वाती, इथे आनंदपुरात एक तरी धड मुलगा आहे का. राजू, मग तुला कशी माहीत मज्जा. स्वाती, बाळा माझं लग्न झालं आहे, मुलगा आहे एक मला. राजू, त्या मजेचा आणि लग्नाचा काय संबंध. राजू मुद्दाम वेडाचं रूप घेत होता. स्वाती, एवढा मोठा असाच झाला आहेस का, सगळं कळतं पण नाटक करायची उगाच. राजू, मला खरंच कळत नाही आहे काय बोलती असते. स्वाती, खोटारडा आहेस तू. राजू, मी काय केलं. स्वाती, एक विचारू का. राजू त्यावर उद्गारला, विचार ना. जेवताना लक्षात कुठं होतं तुझं. कुठे म्हणजे कितन दादाशी गप्पा मारत होतो. स्वाती, नक्की का. हो ग, तिने पडल्या पडल्याच आपल्या टॉपचं वरचं बटन काढलं आणि टॉप आत दुमडून छाती उघडी केली. दुसऱ्या बटनावर छातीचा दाब पडून ते निघतं की काय असं वाटत होतं. दुमडलेल्या टॉपच्या गळ्यातून तिच्या बॉलमध्ये फट दिसत होती आणि बाजूने तिच्या पांढराशुभ्र बाचे कप दिसत होते. तसंच एक सेल्फी काढून तिने त्याला पाठवला. स्वाती, इथे नव्हतं ना तुझं लक्ष. राजू हबकलास. तिने त्याला रंगे हात पकडलं होतं. तो फोटो बघताच त्याचा बाबूराव ताडकन उठून उभा राहिला होता. राजू, काय आहे हे ताई, इथे नव्हतं का लक्ष तुझं. काहीतरीच काय. स्वातीने दुसरं बटनही काढलं आणि शर्टच्या दोन्ही बाजू हाकवून त्यास बॉलच्या बाजूला अडकवल्या. तिची छाती आणखी घट्ट होती, दोन्ही टच उभा राहिलेले होते. पुन्हा त्याने सेल्फी काढला आणि त्याला पाठवला. हा मग इथे होते का. राजूच्या बत्त्या गुल झाल्या होत्या. सावरून बसत त्याने रिप्लाय केला, ताई काय वडेपणा आहे हा, आव नको आणूस. इथेच होतं ना लक्ष, खरं सांग. नाही ग ताई, तुझा गैरसमज होते. राजूला वाटलं आता ही पूर्ण कपडे उतरवती का काय. स्वाती, घाबरू नकोस, मी काही जीव घेणार नाही तुझा. तसं नाही ग, मग कसं, एक पुरुष म्हणून स्त्रीबद्दल आकर्षण वाटणारच ना, पण तू विवाहित आहेस, मी असा कसा विचार करेन. स्वाती, गप बस, मी ओळखते मुलांना, खरं तर मजा वाटते आता, पण तू फक्त आव आणतोय सभ्यपणाचा. काय बोलू आता मी. काही बोलू नकोस, उद्या 10 वाजता आई केतू आणि समर्थ जाणार आहेत, गेले की लगेच ये तू, मी दार उघडते. राजू, कशाला, प्रश्न विचारू नकोस जास्तीचे. राजू, नको मला, मी दार उघडं ठेवणार आहे, तू यायचं काय, यायचं तर नाही, यायचं तर नको येऊस. राजू, मी येणार नाही आहे. पण तिने त्याचा शेवटचा मेसेज वाचलाच नाही.
तिने मोबाईल बंद केला होता. ते दोन फोटो बघून राजू जाम वेठीस उठला होता. मोबाईल घेऊन तो बाथरूममध्ये घुसला आणि हलकास होऊन बेडवर पडला. तिच्या विचारात कधी झोप लागली हे त्याला कळलंच नाही. त्याची लॉटरीच लागली होती. दुसऱ्या दिवशी तो 9 वाजता उठला, तेही अमोलने उठवलं म्हणून. सॉरी हा, पण आम्हाला जावे लागेल, हे टाळता येणार नाही. अमोल, असू दे रे, कधीपर्यंत येशील राजू? राजूने विचारलं. 3 3 तरी वाजतील. तो मावळला जात आहे ना, लांब वस्तीवर राहतो. अमोल, मामाच्या हाक आल्यामुळे अमोल पळाला. चल निघतो, भेटू 3 वाजता. राजू उठला आणि आंघोळीला गेला. आंघोळ करून बाहेर येताच तो त्याचा फोन वाजू लागला. स्वातीचा फोन होता. त्याने उचलला. बोल ताई. तो पटकन बालकनीत ये, असं म्हणून तिने फोन केला. तो तसाच टॉवेल गुंडाळून ओल्या अंगाने बालकनीत गेला. मामा आणि अमोल निघून गेले होते. समोर केतन आणि समर्थ गाडीवर बसले होते. त्याच्या दुकानाला एक मोठं आणि साधारण दरवाजा एवढं लहान असे 2 शटर होते. त्यातलं एक लहान शटर उघडं होतं. तिथून भुसे काकू बाहेर आल्या. खरं तर तो स्वातीला शोधत होता, पण ती कुठेच दिसत नव्हती. काकू येऊन गाडीवर बसल्या. शटरकडे पाहून त्या काहीतरी सांगत होत्या. केतनने याला पाहिलं. राजू, संध्याकाळचं लक्षात असू दे रे. मामीच्या हातचं जे खायचंय ते आता दुपारीच खाऊन घे, मी येतो 4 पर्यंत. तो जोरात ओरडला. हो हो, लवकर ये. राजूने हात हलवला. त्यांची गाडी निघून गेली. राजू आत जाणार एवढंच स्वाती शटरमधून बाहेर आली. तिने त्याच्याकडे खट्टाळपणे हसत पाहिले. शटरकडे बोट दाखवून ती आत निघून गेली. तिने शटर खाली ओढलेच नाही. राजूने भरभर कपडे घातले आणि घाईघाईने खाली जाऊ लागला. आजी आणि मामी एका भल्या मोठ्या कसल्या तरी पीठ मळत बसल्या होत्या. बाळा, बस की ये थोडा वेळ इथे. नुकताच माझं निमित्त करून आलायस इकडे आणि 1 मिनिटही थांबत नाहीस माझ्याजवळ. उद्या निघशील मग कसं होईल माझं? आजीचा आवाज आला. जरा जाऊन येतो आजी, आणि मी अजून थांबतोय 2 3 दिवस. तू नको काळजी करूस, तो बोलला. पण तू कुठे चाललायस? आजीने विचारलं. गळीतल्या देवळात बसतो थोडा वेळ, म्हणून तो सटकला सुद्धा. खाली उतरून धावताच समोरच्या शटरमधून आत घुसला. त्याने झटकन शटर लावून घेतले. दुकानाच्या मागच्या बाजूला एक दरवाजा आणि त्या मागेवर जाण्यासाठी एक अंधारा जिना होता. मागचा दरवाजाही उघडाच होता. तो आत गेला आणि दरवाजा जाहीत आणि आतून लावून घेतला. जिना चढून वर गेला तर घराचा दरवाजाही उघडाच होता. स्वातीताई तो तिला शोधत आला. त्याने हॉलमध्ये आणि किचनमध्येही पाहिलं, ती नव्हती. तिला शोधत तो वरच्या मजल्यावर गेला. तिथल्या दोन्ही बेडरूम पाहिल्या तर तिथं काहीच नव्हतं. केतनच्या बेडरूममधील बेडवर बसत त्याने पुन्हा हाक मारली. स्वातीताई, कुठे आहेस तू? तिचे उत्तर येईना. त्याने तिला फोन लावला. तिचा फोन तिथेच बाजूच्या टेबलवर होता. त्याला काही कळेना इतक्या समोरचा बाथरूम दरवाजा उघडला. ती तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दरवाजा चौकटीला टेकून उभी होती. ती असत त्याच्याकडे पाहत होती. तो तिला न्याहाळू लागला. तिने गडद जांभळ्या रंगाचा सुळसुळीत साटींचा गाऊन घातला होता. तिच्यावर बॉलला घट्ट पकडून तो खाली रुळला होता. तिच्या शरीराच्या प्रत्येक वळणावर अंगाला चुटकून तो तिच्या कमनीय बांधा अधिरेखित करत होता. तिच्या बॉल कमरेचे फुगवटे एका बाजूने लाईटचा उजेड पडल्यामुळे आणि त्या साटींच्या गाऊनमुळे लखकत होते. गोरीपान सड पातळ आणि मध्यम उंचीची ती अप्सराच जणू. तो तिला न्याहाळत होता. तिने कसे केस थोडे ढिले ठेवून मागे अस्ताव्यस्त गोळा करून बांधले होते. केसांची एक बट नेहमीप्रमाणे तिच्या गालांपासून ओठापर्यंत आली होती. नाकातील बारीक चमकीचा खडा आणि तशाच खडाचं कानातलंही चमकत होतं. केसवर बांधले असल्यामुळे तिचा खांदा आणि लांब लचक मान उघडी पडली होती. गळ्यात नाजूक एक पदरी मंगळसूत्र लटकत होतं. दोन्ही खांद्यावरील ब्राचे बंद बाहेर आले होते. कमरेला उजवीकडे बाग काढून उजव्या हाताची मूठ कमरेवर ठेवून ती उभी होती. डोळ्यांच्या आजूबाजूची हलकी काळी वर्तुळे आणि नुकत्याच पडू लागलेल्या बारीक सुरकुत्या सोडल्या तर तिचं अख्खं शरीर तिचं खरं वयसुद्धा सांगत नव्हते. तिचा गाऊन गुडघ्याच्या थोड्या खालपर्यंत कसाबसा पोचत होता. तिच्या आखीहून लडग्या आणि नाजूक पायांचे तळवेही खूप आकर्षक दिसत होते. पूर्ण कपडे घातले असतानाही तिच्याकडे पाहता क्षणी कुणालाही भावना आवडता येणार नव्हती. साडे तर ती इतकी सुंदर दिसे की शब्दात व्यक्त करणेही कठीण. तो तिच्या शरीराला डोळ्यांनी पिऊन मनात मग्न होता. तिला हे समजले होते, पण तरीही त्याला डिस्टर्ब करत नव्हती. ज्या आदिशाने त्याची नजर तिच्या शरीराच्या एका कावरावर पसरत होती ते पाहून तिला हसू येत होते. ती बोलू लागली. मिस्टर राजवर्धन, तुम्हाला असं वाटत नाही का? तुम्ही जरा जास्तच एकाग्र होताय. नको त्या ठिकाणी. ती तिच्या चेहऱ्यावरची केसांची बट
माकाना मागे अडकत पुढे चालली आणि बाजूच्या खुर्चीवर मांडी टाकून बसली. सॉरी सॉरी, त्याने मान खाली घातली. सॉरी कशासाठी? तिने त्याला पकडलं. ते मी बघत होतो ना म्हणून. तो खरंच गडबडून गेला. आणि काय बघत होता तुम्ही? तिने त्याचा पुरता कोंडमारा केला होता. त्याने बऱ्याच मुलींशी हेल्दी फ्लर्ट केलं होतं, पण त्याच्याशी कोणी एवढं फ्लर्ट केलं नव्हतं. ते काही नाही गं, थोडंच अभ्यासात हुशार असणारे मुलं या बाबतीत जरा कच्चीच असतात. हो हो, मग सॉरी कशासाठी? त्याला छेडण्यात तिला खूप मजा येत होती. मला कशासाठी बोलवलं इथे? त्याने विचारलं. म्हणजे तुम्हाला माहीत नाही का? ती नाही, त्याची नजर जमीनकडे गाडलेली होती. भांडीखुंडी खेळायला बोलवलं आहे तुला इथं, खेळूयात का? ती हसू लागली. तो बोलला, सांग ना नाहीतर जातो मी. तो वैतागला होता. तिच्या मनात जे होतं ते त्याच्या मनातही होतं, पण दोघांची हिंमत होत नव्हती आणि तीही त्याला छेडण्यात वेळ काढत होती. जाणार का तू? जा मग. ती त्याला आणखी चिडवत होती. तिच्या एकंदरीत वागण्यावरून ती टिपिकल बाई झाली होती हे त्याला जाणवत होतं, पण तो रिस्क घेण्यास तयार नव्हता. तो उठला आणि चालू लागला. ती खट्टाळपणे हसत होती आणि त्याचं निरीक्षण करत होती. वेस्ट, काही लोक उपासमारीने मरतात आणि काहींना पंचपक्वानाचा ताटातील घास उचललं देखील होत नाही. ती स्वतःशीच फुटली. तो खाली गेला. ती उठून मागोमाग खाली गेली. तो हॉलमध्ये बाहेर पडणार तेवढं तिने त्याला हाक मारली. राजवर्धन, काय आता? तो खरंच वैतागला होता. स्वतःवरच हिंमत करू शकत नसल्यासारखं. बैस इकडे. तिने सोफ्याकडे पोट केले. तर मित्रांनो, काय वाटतंय? काय असेल पुढची स्टोरी? नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा, खूप सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट ह्या जरा थोड्याशा पॉझिटिव्ह असतात. मी तुमच्यासाठी एवढं सगळं करते. मला पण असं वाटतं की तुमच्याकडून चांगलं चांगलं ऐकावं. उगाच मला म्हणजे असं वाईट वाटेल असं काही वागत जाऊ नका प्लीज.